मंगळवेढा येथे काल झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचाच राहील अशी घोषणा केल्यामुळे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैलाताई गोडसे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला आहे. मी मुख्यमंत्र्याचा जवळच आहे, मी भाजपच्या मध्ये जाणार आहे, मी अमुखच्या जवळ जाणार आहे. अरे तुम्ही कुठेही जा, आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. ताई परत ठणकावून सांगतो, या सोलापूर जिल्ह्यातले शिवसेनेच्या 95 साली ज्या जागा होत्या त्याच्यातली एकही जागा हा शिवसैनिक सोडणार नाही. नाच करायचा नाही. तुमची भाषा आम्हाला येते, ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी, मला शिकवायला जाऊ नका. शैला गोडसे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्या मतदारसंघातील घरोघरी पोहोचले आहेत. त्यांची प्रचार करण्याची पद्धत वेगळी आहे. जनजागृती ही योजना काय आणि या योजनेतून काय फायदा आहे आणि काय करायला पाहिजे हे दोन तीन मुद्दे आहेत. हा जो नकाशा आहे तो कृष्णा विमा स्त्रीकरण योजनेचा नकाशा. कृष्णा विमा स्त्रीकरण योजना म्हणजे केंद्र शासनाचा हा नद्या जोड प्रकल्प. एकूण 6 नद्या जोड प्रकल्प आहे. ही जी लाईन आहे त्या लाईनच्या वरती कृष्णे चौक कोरं आणि लाईनच्या खाली भीमे चौक कोरं. त्या कृष्णेच्या उपकुऱ्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा भाग येतो. भीमेच्या उपकुऱ्यामध्ये आपला सोलापूर जिल्हा. त्या कृष्णेच्या 35 गावच्या नवीन प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न असो, शीर नांदगी तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न असो, त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सोडवला आहे. त्यातच मंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा शिवसेनेचाच असल्याची घोषणा केल्यामुळे शैला गोडसे यांना निवडणुकीसाठी बळ मिळाले आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे आहे. या जागेसाठी विद्यमान आमदार प्रशांत परिचारक हे भाजपाकडून इच्छुक आहेत. त्यामुळे प्रशांत परिचारक यांची चांगलीच गोची झाली आहे. आमदार भारत भालके यांचा पक्ष अद्यापही ठरला नाही, त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून शैलाताई गोडसे प्रचारात आघाडी घेणार हे नक्कीच दिसतं.